कांदा बीज उत्पादन। तर मंडळी 2021-22 ह्या वर्षी कांदा बीज उत्पादनाकडे भरपूर असे शेतकरी वळालेले आहेत, तर त्याचं कारण काय? तर कारण म्हणायचं झालं किंवा सांगायचं झालं तर कारण फक्त एकच आहे की त्याचा वाढलेला भाव। मागील 2 वर्षामध्ये कांद्याच्या बियाण्याचा जो भाव आपल्याला दिसत आहे तो भरपूर प्रमाणात आहे, आपल्याला 4 लाख, 1 लाख, 2 लाख, 1.5 लाख अशा पद्धतीने भाव या 2 वर्षामध्ये कांदा बियाण्याचा बघायला मिळत आहे। तर ह्या गोष्टीकडे बघून बरेच शेतकरी यंदा कांदा लागवड केलेली आहे। यंदा खूप अशी कांदा लागवड झालेली आहे, म्हणजे असंख्य कांदा लागवड झालेली आहे, अशी झालेली नसेल कधी, प्रत्येक भागामध्ये कांदा लागवड झालेली आहे। तर मंडळी भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांनी प्रथमच कांदा लागवड केलेली आहे, आणि काही शेतकरी आता माझा जो व्हिडिओ बघत असेल तर ते भविष्यात किंवा पुढे चालून त्यांना कांदा लागवड करायची आहे आणि ती माहिती व मार्गदर्शन शोधत आहे आणि आपल्या व्हिडिओवर आले, तर तुम्हाला मौल्यवान मार्गदर्शन व माहिती नक्कीच मिळणार आहे। फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। तर त्यामध्ये तुम्हाला मी आज, कारण की प्रथम जे शेतकरी असतात तर त्यांना काय काय गोष्टी असतात फक्त वरून ज्या गोष्टी त्यांना माहीत असते की रान कसं असायला पाहिजे, किती क्विंटल कांदा लागवड व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर कसं पाण्याचं व्यवस्थापन, पाणी भरपूर पाहिजे, कसे कोणत्या अंतराने लागवड केली, हे वरून हे झालं। पण मी आजच्या व्हिडिओमध्ये काही अशा गोष्टी सांगणार आहे की त्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगितलेल्या नसेल, तर ह्या गोष्टी सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि माहिती जर आवडली तर शेवटी शेअर नक्की करा, आणि आवडल्यास लाईक करा, नाही तर डिसलाईकसुद्धा करू शकता। आणि तुमच्या काय प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे कळवा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू। तर पुढे सांगायचं झालं तर 5 वर्षापासून, सलग 5 वर्षापासून आम्ही कांदा लागवड करतो आहे। त्याच्या आधीसुद्धा करत होतो, पण मध्ये काही पाण्याचं नीट व्यवस्थापन नाही झाल्यामुळे आम्ही मध्ये कांदा लागवड बंद केलेली होती। तर मागील 5 वर्षापासून सलग कांदा लागवड आम्ही करत आहे। तर त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम पायरीने मी लागवड करण्याआधीपासून माहिती सांगणार आहे। मंडळी, लागवडीआधी भरपूर काही गोष्टी अशा असतात की त्याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर होत असतो, तर त्यामध्येच सर्वप्रथम मशागत हा विषय येतो। तर मशागत आपली कशा पद्धतीची असायला पाहिजे हे सांगायचं झालं तर तुम्ही प्रत्येक बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं असेल की उभी आडी नांगरट करावी, आणि हे गरजेचं आहे, त्यामुळे मला पण सांगणं गरजेचं आहे की आडी उभी नांगरट करावी, पण त्याच्यानंतर आपल्याला एक खताचा डोस घ्यायचा आहे, पण तो कशा पद्धतीचा असायला पाहिजे याविषयी जर सांगायचं झालं तर प्रथम आपल्याला युरियाची 1 बॅग, विस्वीत झिरोची 2 बॅगी, त्यानंतर पॉटॅशच्या 3 बॅगी आणि सुपर फॉस्फेट अशी 4 बॅगी, तर अशा पद्धतीचा आपल्याला खताची मात्रा लागेल। तर यांना चांगल्या प्रकारे मिश्रित करून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर वाऱ्यासुई आपल्याला 1.5 एकरामध्ये त्याला फेकायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण रोटर ते मारून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपलं काय वखर ते हाणून चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या रानामध्ये। आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण जे बघतो ते बघते आतरून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला 2 सऱ्या काढून घ्यायच्या आहे लागवड करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर बरेच शेतकरी असे म्हणतील की मग आता लागवड करायची का, तर लागवड नाही करायची सध्यास्तरी। तर याच्यामध्ये वेगळेपणा काय की आपण लागवड करण्याआधी पूर्ण रान तुषार सिंचनाने ओलं करून घ्यायचं, सर्व रान। त्यामध्ये बरेच शेतकरी असे म्हणतील की त्यामध्ये रिकाम्या रानी, समजा आपलं गवत उगल तर हे कशासाठी मारायचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला लागवड चांगल्या पद्धतीने होते आणि त्याच्यानंतर लागवड करायलासुद्धा भरपूर अशी मदत मिळत असते। तर त्याच्या पुढे एक सांगायचं झालं तर आपल्याला लागवड करण्याआधी, ही गोष्ट तुम्हाला कोणीच सांगेल नसेल की कांदा जेव्हा आपण लागवड करण्याआधी कापतो तर त्याच्यामध्ये कापायचा, आणि त्याच्यानंतर मागच्या साईडला त्याला आपण जे गावच्या म्हणतो तर त्याला मागून लावून घ्यायचा, तो तर
त्याने भरपूर असे जे खालचे आपल्याला जे उन्नी हे भरपूर अशा गोष्टी असतात की मुळांना खराब करतात, बुरशी यावं लागते, तर याच्यापासून भरपूर अशी मदत मिळते। तर ह्या गोष्टीसाठी ही गोष्ट एकदा करून बघा। आणि तुम्हाला मी आपले दोन रान आहे, एक म्हणजे भावाचं एक आपलं असं रान आहे, तर त्यामध्ये तुम्हाला या इकडे पण फरक दिसत असेल। तर याच्यामध्ये काय फक्त दुसऱ्या भावाने डोस हाच अशा पद्धतीने वापरलेलं होतं, पण त्यामध्ये 18-18-10 हे अशा पद्धतीचं खत वापरलेलं होतं। तर त्याचं असं म्हणणं आहे की त्या खतामुळे माझा म्हणजे हे पडलं, पण त्याचं एक पाण्याचं नियोजनसुद्धा उकलेलं होतं आणि हे फवारण्या ते डबल भरपूर गोष्टी मागपुढं झालेल्या होत्या। तर हे एका सुरळीत पद्धतीने जाणे होणे गरजेचं आहे। तर तुम्हालाही का दिसतच असेल की मी दोन शेवटपर्यंत तुम्हाला हे दोन्ही वावरत दोन्ही रानं दाखेल की यामध्ये फरक दाखेल। आतासुद्धा तुम्हाला फरक दिसत असेल की एक पिवळा पडलेला आहे कांदा आणि एक घट्ट हिरवा म्हणजे काळ्या जरा काळ्या पद्धतीचा सुद्धा आहे, म्हणजे आपण म्हणतो तशा पद्धतीचा। तर तुम्हाला आता बघितलं तर नीट बघितलं तर दिसेल सुद्धा ती गोष्ट। आणि त्यानंतर आता आपल्याला अशा पद्धतीने सांगितलं की आणि त्यानंतर ओल रान ओलं करून आपण गावच्या लावल्याच्या नंतर लागवड करून घ्यायची। लागवड केल्यानंतर आता आतापर्यंत झाली लागवड लागवडीपर्यंत, तर मंडळी आता इथून पुढे एक महिन्यापर्यंतचं तुम्हाला मी सांगतो, कारण की या व्हिडिओमध्ये भरपूर गोष्टी सांगणं ती गडबड होईल, त्यामुळे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेल की त्याच्यानंतर लागवड केल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा गवत आपल्याला दिसेल की एक छोट्या छोट्या आकाराचं राहील, तर तेव्हा आपण तणनाशक मारून घ्यायचं आहे। तर तणनाशक कोणतं मारावं, तर त्यामध्ये आपल्याला गोल नावाचं आणि डबल टर्गा सुपर असं नावाचं आपल्याला मिळून जाईल एक तणनाशक। तर मंडळी अशा पद्धतीने तणनाशक मारून घ्यायचं आहे आणि त्याच्या काही दिवसांनी आपण आपल्या कांद्याला आतल्या साईडनं आणि बाहेरच्या साईडनं डवरून घ्यायचं। डवरून डवरणी झाल्याच्या नंतर वाऱ्यामुळे जरा तुम्हाला आवाजात फरक बघायला मिळेल, पण थोडंसं कॉपरेट करून घ्या। तर मंडळी डवरून आतून बाहेरून डवरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मधी दांड काढून घ्यायची। आणि दांड काढण्याच्या आधी एक त्याच पद्धतीचा रोज आपल्याला सरीवर टाकायचा। सरीवर टाकल्याच्या नंतर पाणी देऊन घ्यायचं आहे ठिबकद्वारे आणि दानाने सुद्धा। तर दोन्ही आणि कांद्याचं हे पण की बरेच शेतकरी म्हणतात कांद्याची खूप कांद्याला पाण्याची खूप गरज असते, त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस पाणी देणं ही चांगली गोष्ट नाही, कारण त्यांना आपल्या कांद्यालासुद्धा नुकसान पोहोचू शकते। तर त्यामुळे कांदा जेपर्यंत कोंड्यात येत नाही तोपर्यंत क्वचितच पाणी द्या, त्याला जास्त प्रमाणात पाण्याचा त्याच्यावर प्रवाहित करू नका जास्त पाणी। जेव्हा जेव्हा लागेल त्याच पद्धतीने पाणी द्या आणि त्याच्यानंतर डवरनं ते पाणी सोडल्याच्या नंतर तुम्हाला यंदा तरी थ्रिप्सचा आपल्याला प्रादुर्भाव दिसत आहे आणि थ्रिप्ससाठी आपण चमक डबल अशा पद्धतीचं गोल अशा पद्धतीचं आपण फवारणी घेऊ शकता। तर मंडळी आपण पुढे ज्या काही गोष्टी असतील तर त्यांच्याविषयी तुम्ही विचारू शकता। आणि मंडळी थ्रिप्स आणि अजून तुमच्याकडे कोणते रोग असतील तर या गोष्टी तुम्ही आम्हाला कमेंट करा, आम्ही कोणती औषधी मारावी आणि कसा पुढे कोणता रोग आहे बाकी शेतकऱ्यांना याच्याविषयी म्हणजे जे हे करून देण्या म्हणजे कळून देण्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करा नक्की। तर मंडळी आतापर्यंतचं हे शेड्यूल होतं, समजा एका महिन्याचं का व्यवस्थापन असायला पाहिजे ह्या पद्धतीनं होतं। आता तुम्हाला एखाद्या वेळेस आळीचा प्रादुर्भाव दिसला तर तुम्ही नक्कीच तेव्हा त्याचा नायनाट करा। तर मंडळी पुढे काही गोष्टी असतील तर पुढच्या ह्याच्यात राहिलेल्या कमेंट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की मिळून जाईल। तर मंडळी धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल। तर भेटतोय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तर धन्यवाद।